विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखादी गोष्ट थंड असेल, गरम असेल, ते कशावर कळत असतं? तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श केला, ती स्पर्श केल्यानंतर आपल्याला कळतं की ते गोष्ट थंडी असेल किंवा गरम असेल. मग याच्यासाठी आपल्या शरीरातील कोणत्या अवयवाचा वापर होत असतो? तर त्यासाठी आपल्या त्वचेचा वापर होत असतो. त्वचेमुळे स्पर्श झाल्यानंतर आपल्याला ते वस्तू कळते की गरम आहे की थंडी आहे. ही आपली जी त्वचा आहे, ही त्वचा खूप महत्त्वाची ज्ञानेंद्रिय आहे आणि या त्वचेच्या स्पर्शाने आपल्याला बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान होत असतं. या त्वचेला आपल्या शरीरावरती केस आलेले असतात, तसंच बोटांना, हाताच्या किंवा पायाच्या बोटांना नखे असतात. विद्यार्थी मित्रांनो, त्वचा म्हणजे काय? तर शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा असं म्हणतात. त्वचेचे दोन भाग सांगितले, त्यामधील पहिला भाग म्हणजे बाह्य त्वचा आणि दुसरा म्हणजे अंतरत्वचा. आपल्या त्वचेच्या खाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूंचे जाळे असते. तसेच आपली त्वचा जी आहे, ही आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करत असते. जसं विद्यार्थी मित्रांनो, आपण खेळतो किंवा काही परिश्रम करतो किंवा मेहनत करतो, काम करत असताना आपल्या शरीरामध्ये घाम येत असतो. याचं कारण काय? तर आपल्या शरीराचं तापमान वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्वचेला जी बारीक छिद्रं असतात, त्यामधून बाहेर घाम येत असतो. मग हा घाम कुठून येतो? तर आपल्या शरीरामध्ये घर्मग्रंथीमधून हा घाम निर्माण होत असतो. मग याचं महत्त्वाचं कारण कसं की आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राहतं आणि आपल्याला आपलं काम करण्याची शक्ती ही मिळत असते. आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते किती पाहिजे? तर ते 37 अंशापर्यंत तापमान असणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त तापमान झाल्यानंतर घामाचा स्राव होतो आणि आपल्या शरीराचं तापमान हे त्वचेच्या माध्यमातून नियंत्रित राहत असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डोळ्यासमोर हे माणसाच्या त्वचेचं काही चित्र दिलेलं आहे. यामध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हा जो वरचा भाग आहे, या भागामध्ये याला आपण बाह्य त्वचा असं म्हणत असतो, व हा जो आतमधला म्हणजे लाल रंगाचा जो भाग दिसतो आहे त्याला आपण अंतत्वचा असं म्हणतो. तसंच खालच्या बाजूला जो आहे त्यालाच आपण उपत्वचीय त्वचा असं म्हणत असतो. तर या चित्राच्या साह्याने तुमच्या लक्षात आलं असेल की त्वचेचे वेगवेगळे 3 भाग पडतात, बाह्य अंतत्वचा, बाह्यत्वचा व उपत्वचीय त्वचा. त्याचबरोबर आता आपण त्वचेची कार्य पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही त्वचा जसं आपल्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान करून देत असते, आपल्या ज्ञानेंद्रिय त्यातून आपल्याला माहिती मिळत असते, तसंच या त्वचेची काही महत्त्वाची कार्य आहे, ते महत्त्वाची कार्य आपण पाहणार आहोत. जसं शरीराच्या अंतरंगाचे स्नायू, हाड, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करण्याचं महत्त्वाचं काम ही त्वचा करत असते. त्वचेच्या आतमध्ये जी हाडं असतात किंवा इंद्रिय संस्था असतात, स्नायू असतात, यांचं रक्षण ही त्वचा आपली करत असते. तसंच शरीराची आर्द्रता तपासून पाहणे, शरीराची आर्द्रता राखून ठेवण्यासाठी मदत करण्याचं काम ही त्वचा करत असते. व आपल्या शरीराला ज्या ड जीवनसत्वाची गरज असते, त्या ड जीवनसत्वाची निर्मिती सुद्धा त्वचेच्या माध्यमातून होत असते. आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातून घाम बाहेर टाकून शरीरामध्ये तापमान नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम सुद्धा त्वचा करत असते. तसंच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंमध्ये, हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण, उन्हाळ्यामध्ये तापमानापासून संरक्षण करण्याचं सुद्धा काम ही आपली त्वचा करत असते. आपल्या त्वचा स्पर्श इंद्रिय म्हणून सुद्धा कार्य करते. विद्यार्थी मित्रांनो, त्वचेचा एक भाग म्हणजे मेलॅनिन. मेलॅनिन त्वचेच्या थरातील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य तयार होत असते. या रंगद्रव्य हे विशिष्ट ग्रंथीत तयार होत असते. यामुळे आपल्या शरीराचा जो रंग आहे, काळा असेल, गोरा असेल, तो यावर अवलंबून असतो. तसंच तो वातावरणासुद्धा अवलंबून असतो. मेलॅनिनमुळे अतिनील सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण त्वचा, त्वचेची कार्य, त्वचेची रचना याविषयी अभ्यास केला.